नमस्कार मित्रांनो मी दीपक बोत्स आपण हा व्हिडिओ बघत आहात त्याकरता मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आपण असेल त्याच्यावर आपल्याला समजलं बा निंबाच्या झाडाचा वापर करून आपण बोंडळीचं नियंत्रण करू शकतो जमिनीतील अन्न जे घटकात अन्नद्रव्य आहेत त्याचं प्रमाण वाढू शकतो तर हे खरं आहे की खोटं आहे तर मित्रांनो शंभर टक्के खरं आहे हेच मी तुम्हाला सांगणार आता आपण बघितलं तर आपल्या शेतामध्ये प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये निंबाचं झाड हे असतंच कंपल्सरीच आहे जिकडे तिकडे आपल्याला ते झाड दिसतंच तर याचा वापर तुम्ही कसा योग्य प्रकारे करू शकता आपल्या जमिनीचे अन्न घटक वाढण्यासाठी आणि जो बोंड अळीचा गुलाबी अळीचा सेंद्रिय गुलाबी अळीचा अटॅक आपल्या पिकावर खूप वाढला कपाशीवर त्याचं नियंत्रण तुम्ही कसं करू शकता तर बघा आपल्या निंबाचं जे झाड आहे याचे पानं त्याला आलेले फळं म्हणजे निंबोळ्या साल या सर्व गोष्टी आपण शेतीसाठी वापरून योग्य प्रकारे याच्यापासून आपण खत तयार करू शकतो कीटकनाशक तयार करू शकतो सर्व गोष्टी आपण वापर करू शकतो याला तर आपण तेच बघणार आहोत तर काय आहे मित्रांनो आपल्या ज्या निंबोड्या असतात ह्या उन्हाळ्यामध्ये आपण जमा करायच्या पूर्ण कणक वाढू द्यायचे आणि ज्या वेळेस यांचं जे आवरण असते हे एकदम पूर्ण कडक झालं तर ते बोटानं पाहायचं की या निंबुड्याचं आवरण वरच निघते का जर निघत असलं तर फार चांगलं नाहीतर मग तसं बी आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे शेता आपल्या शेतात आपल्याला जेव्हा फवारणी करायची आहे त्याच्या अगोदर हे आपल्याला पाच किलो निंबोडी घ्यायची उदाहरणार्थ ते पूर्ण बारीक करून घ्यायची कुट्याची किंवा दडून आणायची आणि आपल्याला स्प्रे करायचं आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी हे नऊ लिटर पाण्यामध्ये पाच किलो निंबोडी रात्रभर भिजू द्यायची सोबतच एक लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम साबण वापरू शकतो आपण जवळपास ज्या साबणामध्ये आपल्याला माहीत आहे की केमिकल खूप कमी प्रमाणात आहे तशा प्रकारचं साबण वापरू शकतो आपण तर ते बारीक चुरा करून त्या एक लिटरमध्ये साबण टाकायचं सकाळी आपल्याला फवारणी अगोदर कपड्यातून हे दोन्ही द्रावण गाळून घ्यायचे म्हणजे नऊ लिटर पाण्यामध्ये आपण पाच किलो निंबुडी टाकली होती बारीक करून ते कपड्यातून गाळून घ्यायची आणि हा नि साबणाचा जो चुरा टाकला होता पाण्यात तो पण काढून घ्यायचा आणि हे मिश्रण मिक्स करायचं एकूण हे दहा लिटर मिश्रण तयार होते आणि हे मिश्रण जर आपल्याला जवळपास दहा लिटर पाण्याला वापरायचं असेल तर नऊ लिटर पाणी घ्यायचं त्याच्यात एक लिटर हे मिसण टाकायचं निंबोळीचा आणि याची स्प्रेइंग करा आता बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्ही निंबोळीचा स्प्रे केला पण आम्हाला जो अपेक्षित रिझल्ट होता तो मिळाला नाही तर त्याचं एक कारण आहे मित्रांनो त्याची योग्य वेळ आहे त्या वेळेत जर तुम्ही स्प्रे केला तर फार चांगला छान रिझल्ट मिळतो आता अमावशा येते आपल्या सर्वांना माहीत आहे की बा अडीचे पतंग त्यावेळेस त्या अंधाऱ्या रात्रीत अंडी घालतात तर तुम्ही त्याच्या अगोदर हा स्प्रे करायचा म्हणजे होणार का आहे याच्यामध्ये जे हायद्रॉडिक्टीन नावाचं केमिकल आहे हे आपल्या झाडावर पूर्ण फैललं स्प्रे केला आपण त्यावेळेस जे ये पतंग येतील लढीचे तर यांना जी जे सेन्सर ते काम करणं बंद करतात म्हणजे यांना योग्य जागेचा जो शोध असते अंडी घालण्यासाठी या वासामुळे त्यांना तो कळत नाही म्हणजे इथं अंड्याचं प्रमाण कमी होते तसेच यांनी जर अंडे घातले तर या हायद्रोडिक्टीन मुळे हे अंडी उगण्याचा जो पिरियट आहे याचा हा खूप लांबतो त्यामुळे बी ह्या अंडी नष्ट होतात तसेच जर याच्यातून अळी निघाली बाहेर तर ते कडवटपणामुळे ते हे पानं पूर्ण खाऊ शकत नाही त्यामुळे तिची उपास मार होते आणि ते मरून जाते अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता दुसरा याचा एक वापर आहे मित्रांनो टॉप टेन मध्ये आपण दशपर्णी जे बनवतो त्याच्यासाठी निंबाचा पाला तुम्ही यूज करू शकता म्हणजे अशात आपल्याला नऊ वनस्पती घ्यायच्या आहेत ज्या जवळपास आपल्या शेतामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कनर झालं सीताफळ झालं पपई झालं गुडवेल झालं कनेर झाला आणखी अशा बऱ्याचशा नऊ वनस्पती आपण घ्यायच्या त्याच्यामध्ये पाच त्या दोन दोन किलो घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये निंबोळचा जो पाला आहे हा पाच किलो वापरायला तर असं तुम्ही दोनशे लिटरच्या टाक्यामध्ये पाच किलो निंबाचा पाला आणि ह्या नऊ दोन दोन किलो ज्या वनस्पती ह्या नऊ प्रकारच्या ह्या आणि याच्यामध्ये पाच लिटर गोमूत्र गावरान गायचं आणि दोन किलो शेण असं मिक्स करायचं रोज दिवसातून दोन तीन वेळा ढवळ्याचं आणि असं तीस दिवस आंबवायचं हे द्रावण नंतर कपड्यातून गाडून घ्यायचं थोडंसं वास मारती मित्रांनो हे पण याचं हे फवारताना कोणताही शरीरावर इफेक्ट होत नाही आणि याचा रिझल्ट तर हे अडीच लिटर द्रावण आपण शंभर लिटर पाण्याला किंवा दोनशे लिटर पाण्याला वापरून एका एकरात म्हणजे स्प्रे करू शकतो याने आपलं अडीचं नियंत्रण होते हा झाला दुसरा फायदा तिसरा आपण हे जे निंबोडी जर जमा केली हे दडून आणली याचं निम ऑइल काढलं आणि जे बाकीचं एक्स्ट्रा मटेरियल उरते म्हणजे निंबोडी ढेप उरते तर याच्यामध्ये बी नत्र पुरण पालाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असते हे जर आपण शेतामध्ये टाकली तर यानं आपलं शेत भुसभुशीत होते तसंच जे घटक पाहिजे आपल्या शेताला त्याचंही प्रमाण आपण वाढू शकतो जमिनीमध्ये असा याचा वापर करू शकतो तसेच आपण जे जैविक बायोडायनोमिक खतं वापरतो त्याच्यामध्ये निंबाचा पाला वापर करू शकतो तसेच आपण जे गांडूळ खत बनवतो त्याच्यामध्ये बी आपण गांडोळांना खाण्याकरता कवडा पाला म्हणून हा निंबाच्या पाल्याचा वापर करू शकतो अशा प्रकारे तुम्ही निंबाच्या पाल्याचा खूप मोठा वापर करू शकता सालीचा वापर करू शकता निंबोड्याचा वापर करू शकता त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि याचा तुम्ही परिपूर्ण उपयोग घ्या थँक्स